मित्रांनो, काय कशी वाटली कविता? व्यवस्थित होती ना? समजली ना तुम्हाला? आता ह्या कवितेमध्ये जो सिग्नल सांगितला आहे तो म्हणजे ट्रॅफिक सिग्नल. हा सिग्नल कशासाठी असतो हे आता आपण पाहू. जेव्हा एखादा वाहन चालक गाडी चालवत असतो तेव्हा त्याला कळायला पाहिजे की गाडी नेमकं कुठं थांबवायची, कधी थांबवायची आणि किती वेळ थांबवायची. तसेच ह्या सिग्नलमुळे अजून एक फायदा होतो की आपल्या जे शहरामध्ये वेगवेगळे अपघात होऊ शकतात ते पण टाळता येतात. त्यामुळे हे ट्रॅफिक सिग्नल शहरामध्ये विविध ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी लावलेले असतात. तर आपण आता ह्या सिग्नलचा अर्थ पाहू. आता ह्या ट्रॅफिक सिग्नलमध्ये 3 रंगाचे दिवे वापरले जातात. पहिला रंग असतो लाल, दुसरा रंग असतो पिवळा आणि तिसरा रंग असतो हिरवा. तर ह्या ट्रॅफिक सिग्नलमध्ये असलेल्या 3 दिव्याचे महत्त्व काय आहे हे आपण आता पाहू. जर ह्या ट्रॅफिक सिग्नलमध्ये लाल रंगाचा दिवा जर लागला तर त्याचा अर्थ असतो आपल्याला तिथंच गाडी थांबवायची आहे. गाडी आपण कुठे थांबवणार? यासाठी जी झेब्रा क्रॉसिंगच्या नंतर एक झेब्रा क्रॉसिंगच्या आधी एक लाईन ओढलेली असते त्या ठिकाणी आपल्याला गाडी थांबवायची आहे, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा दिवा असतो पिवळ्या रंगाचा. पिवळ्या रंगाच्या दिव्याचा अर्थ आहे की वाट पहा. म्हणजे जर दुसरी गाडी कुठून येत जात नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी खबरदारीने तुमची गाडी घेऊन जाऊ शकता किंवा आता रेड सिग्नल लागणार आहे त्या हिशोबानं तुम्ही गाडी लाईनच्या आधी स्टॉप लाईनच्या आधी थांबवली पाहिजे. त्यानंतर तिसरा रंग असतो हिरवा. हिरव्या रंगाचा अर्थ आहे की जर हा दिवा लागला तर वाहन चालकाने आपली गाडी हळूवारपणे स्टार्ट करून व्यवस्थित पुढे घेऊन जावी.